संपावर तोडगा निघत नसल्यानं एसटी महामंडळानं 10,000 चालकांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संपाचा पेच चालू असताना उच्च न्यायालयातून वारंवार तारखा मिळत असल्यानं प्रवासी वाहनातून पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलंय. संपकरी कर्मचाऱ्यांपैकी 10 मार्च अखेर 30,112 कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत आणि आता एसटीत टप्प्याटप्प्यानं 10,000 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे आणि यापैकी जवळपास 2,000 चालकांची भरती झालेली आहे.